मुलांनो, इयत्ता 8वीच्या वर्गातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी अंतर्गत आपण क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार याविषयीची सविस्तर माहिती घेत आहोत. मागील 3 भागामध्ये क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि कालवाचक क्रियाविशेषण अव्यय यांची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता आपण पाहत आहोत रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीत म्हणजे त्या वाक्यामध्ये त्या क्रियेची रीत दाखवली जाते, म्हणजे क्रिया कशी घडली हे दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. ओके, आता रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय, अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय, निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय आणि अनुक्रमदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता पहिलं बघा, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया कशा प्रकारे घडते हे दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्याची उदाहरणं बघा, असे, कसे, तसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, हळू हे शब्द त्या वाक्यातील क्रियेचा प्रकार दाखवतात, म्हणून यांना प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता वाक्य बघा, जसे करावे तसे भरावे. बघा, जसे करावे तसे भरावे म्हणजे प्रकार दाखवला. त्यांनी उगीच काम केलं, कुत्रा जलद पळतो, कुत्रा जलद पळतो. त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. या चारही वाक्यामध्ये जसे, तसे, उगीच, जलद, व्यर्थ हे शब्द त्या क्रियेचा प्रकार दाखवतात, म्हणून यांना प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. समजलं तुम्हाला? आता पुढचा दुसरा उपप्रकार बघा, अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय. अनुकरण, आता आपण तर अनुकरण करण्यात पटत असतो, आपण हिरो हिरोईनचं खूप अनुकरण करतो नाही का. मग आता आपण पाहू इथं अनुकरण कसं कशाचं केलेलं आहे ते. वाक्यातील क्रिया कशी घडली हे सांगणाऱ्या अविकारी शब्दाला अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता उदाहरण पाहिले का तुमच्या लक्षात येईल. बघा उदाहरण बघा, पटपट, तुरुतुरु, झपझप, पटापट, चमचम, भराभरा हे शब्द अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत. आता हिचं वाक्य पाहू, झटपट काम करावे, पटपट निर्णय घ्यावा, सार्थक भराभरा चालतो. या तीनही वाक्यांमध्ये झटपट, भराभरा, पटापट हे त्या वाक्यातले अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता अनुकरणचे उदाहरण लक्षात आले का तुमच्या? भरभर, पटपट, चमचम हे सगळे अनुकरणदर्शकचे आहेत. आता पुढचा प्रकार आहे निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता याच्यामध्ये काय असतं बघा, त्या वाक्यातील क्रियेमध्ये असं निश्चय दाखवला जातो, बरोबर की नाही. वाक्यातील निश्चय दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. बघा, नक्की, नक्कीच करेन, मी हे काम नक्कीच करणार, निश्चय दाखवला की नाही, म्हणून त्याला निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. खचित, खरोखर हे शब्द निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे आहेत. बघा, माधुरीने खरोखर मनापासून प्रयत्न केला, माधुरीने खरोखर मनापासून प्रयत्न केला, तिला नक्की यश मिळेल, नक्की यश मिळेल.
म्हणजे हे शब्द खरोखर आणि नक्की हे त्या वाक्यातली निश्चितता दाखवतात, त्या क्रियेची निश्चितता आपल्याला समजून सांगतात, म्हणून यांना निश्चयदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात, क्रियाविशेषणावे. आता पुढचा प्रकार आहे अनुक्रमदर्शक क्रियाविशेषण अव्यय. त्या क्रियेमधला अनुक्रम दाखवला जातो. बघा, आप तुम्हाला सांगितलं जातं मुलांना रांगेत उभे राहा, बरोबर आहे ना, क्रमाक्रमानं चला, याच्यातून तुम्हाला अनुक्रम लक्षात येतो. तसं ह्या काही शब्दांमधून त्या क्रियेचा अनुक्रम आपल्या लक्षात येतो. अशा अविकारी शब्दांना अनुक्रमदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ क्रमशः हळूहळू, क्रमशः हळूहळू, हळूहळू झाडाची पाने गळाली, हळूहळू झाडाची पाने गळाली. पाने गळण्याची क्रिया घडली, पण कशी घडली, हळूहळू हळू, त्याचा आपल्याला अनुक्रम दाखवला. क्रमशः एकेकाने पुढे या किंवा क्रमशः एकेकाला बक्षीस दिले जाईल, म्हणजे क्रमाक्रमानं तिथेही तुम्हाला अनुक्रम दाखवलेला आहे. म्हणजे हे झाले अनुक्रम दर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता आपण या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकार पाहिले, प्रकारदर्शक, निश्चयदर्शक, अनुकरणदर्शक आणि अनुक्रमदर्शक. ओके, मग तुम्हाला हे चारही प्रकार समजले. आता सर्वांनी पुढचा प्रकार पुढच्या भागात जाणून घेऊयात. धन्यवाद.